पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराबाबत मुंबई उच्च न्यायालयात मंगेश आढाव आणि खारघर फोरमने केलेली याचिका उच्च न्यायालयाने रीट याचिका दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नाही असे नमूद करून रद्द केली आहे. त्याचप्रमाणे खारघर फोरमला याचिकात 29 ऑगस्टपर्यंत मागे घेण्यास मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात खारघर फोरम आणि मंगेश आढाव यांनी पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराविरोधात रीट याचिका दाखल केली होती. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस हरकत घेत दाखल केलेल्या मंगेश आढाव यांची याचिका आणि खारघर फोरमतर्फे अध्यक्षा लीना गरड यांची रीट याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर डी धनुका आणि कमल खटा यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी घेण्यात आली. उच्च न्यायालयाने मंगेश आढाव यांची रीट याचिका निकाली काढताना रीट याचिका दाखल करण्यासाठी कारवाईचे कोणतेही कारण नाही, याचिकाकर्ते प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत, जर व्यक्ती नाराज असतील तर त्यांना स्वतःसाठी स्वतंत्र रीट याचिका दाखल कराव्या लागतील असे नमूद केले. त्याचप्रमाणे खारघर फोरमतर्फे अध्यक्ष लीना गरड यांची रीट याचिका ठेवण्यायोग्य नाही म्हणून निकाली काढली आहे. खारघर फोरमला याचिका 29 ऑगस्टपर्यंत मागे घेण्यास मुदत देण्यात आली असून त्यांना जनहित याचिका दाखल करण्यास स्वातंत्र्य दिले आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि तालिका वकील ॲडव्होकेट केदार दिघे यांनी युक्तिवाद केला.